जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक 11 नगरसेवक तथा माजी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी आपला वाढदिवस कोरोनाने केलेली हानी पाहता समाज उपयोगी कार्यात हातभार लावा असे जाहीर आवाहन करत साजरा करण्याची विनंती आपल्या असंख्य मित्र परिवार व हितचिंतकांना केली। आज सकाळी अशोकनगर येथील नगरसेवक योगेश शेवरे यांच्या कार्यालय परिसरात वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं। करोना काळात रोजगार बंद असलेल्या स्कूल व्हॅन चालकांना तसेच विधवा निराधार महिलांना मदतीचा हात देत किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे शहरातील असंख्य मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। नगरसेवक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश शेवळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या। खरंतर योगेश शेवरे एक मनमिळाऊ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रपरिवार त्याने जोडलेला आहे आणि खरोखर गेल्या 4-5 वर्षापासनं आम्ही दोघं सोबत काम करतोय। नागरिकांचे प्रश्न असतील, जे तरुणांचे प्रश्न असतील प्रामुख्याने आम्ही दोघं या ठिकाणी सोडवत असतो आणि खरोखर अशा माझ्या मित्राला अशा माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आनंद होतोय। खरं तर एक तरुण वर्ग आज योगेशकडे आशेने बघतोय। मला खात्री आहे या वाढदिवसामध्ये त्याला शुभेच्छा देत असताना तो नक्कीच इगतपुरी मतदारसंघातनं तो आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आहे। 100% त्या ठिकाणी तो आमदार होणार आहे। योगेशच्या आतून असंच सामाजिक काम होत राहो अशी आई तुझा भवानीची अग्नी प्रार्थना करतो। तसेच मी योगेशला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
आणि रक्तदान शिबिर घेण्यामागचा हेतू हा आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी आहे आणि जिल्ह्यातील जे काही रुग्ण असतील त्यांना रक्त मिळावं हा एक त्यामागचा दृष्टिकोन आहे। तसेच शाळेतील शाळा बस स्कूल बस यांना चालकांना व गरजूंना अत्यंत भरीव मदत करण्यात आली। लॉकडाऊनचा काळ आहे परंतु इतकं भव्य दिव्य वैभवशाली काम योगेशजी शिवरे यांच्या वाढदिवसात होत आहे। असाच उपक्रम सर्वसाधारण जनतेच्या हिताचा सर्वांनी वापरला गेला पाहिजे। रक्तदान शिबिर हे महान शिबिर महान दान आहे। रक्तदान हे कर्जापेक्षा भी महान असतं आणि ते रक्तदान शिबिर त्यांच्या वाढदिवसात निमित्त होत आहे। त्यांच्या भावी आयुष्याला मी त्यांना सुखसमृद्धी लागो आनंद राहो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन मंगलमय अशी भगवती चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। हे सोशल डिस्टन्सिंगच्या आधाराने आम्ही सर्वप्रथम रक्तदान केले आहे। तसेच जे आज शाळा बंद पडलेल्या आहे तरी पण जे स्कूल व्हॅन ड्रायव्हर असे काही प्रमाणात आम्ही त्यांना आहे विधवा महिला त्यांनासुद्धा आम्ही किराणा वाटप केलेलं आहे। खरं तर आज गेल्या हप्त्याभरापासूनच फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे तसेच इंस्टाग्रामद्वारे मला शुभेच्छा मित्रपरिवार देत आहे। मी त्यांना माझ्यातर्फे आज त्यांनी जे मी उपक्रम सांगितला होता कोणी केक न आणता कारण ह्या कोरोनाच्या लाटेत आपल्या सर्वांचे तुमच्या आमच्या जवळचे नातेवाईक आज दगावलेले त्यामुळे प्रत्येकाने तो मान ठेवला मी त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो। असंच प्रेम असू द्या माझ्यावर मी तुमचा आणि तुमचाच शेवटपर्यंत राहील। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। जय भीम। जय आदिवासी। मनसे नेते स्थायी समिती सदस्य सलीम मामा शेख माजी महापौर अशोक मुरतडक भाजप पदाधिकारी विक्रम नागरे प्रभाग सभापती रवींद्र धिवरे विभागीय अधिकारी नितीन मेल तानाजी निगळ महेंद्र शिंदे विभाग अध्यक्ष बंटी लबडे शहराध्यक्ष अंकुश पवार अनंत सूर्यवंशी सचिन सिन्हा ज्ञानेश्वर बगडे दीपक हिंगमिरे राहुल शहाणे आदी पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार तसेच नागरिक उपस्थित होते। एनसीएनडीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर।